来部队。नमस्कार, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने या पत्रकार परिषदेत सर्व इलेक्ट्रॉनिक तथा प्रिंट माध्यमांच्या प्रतिनिधींचे मनपूर्वक स्वागत. आपल्या सगळ्यांना याची कल्पना आहे, की काल राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री, राज्याचे गृहमंत्री आणि न्यायव्यवस्था सांभाळणारे न्यायाधीश महाराज असे सगळे न्यायालयाच्या एका महत्त्वाच्या वास्तूच्या पूजन प्रसंगी एकत्रित येतात आणि त्याच वेळेला न्यायव्यवस्थेच्या सोबत अतिशय घृणास्पद आणि जणू काही त्याची टिंगल टवाळी करावी असा प्रकार घडतो. हे अत्यंत स्पष्टपणे आणि पहिल्यांदाच आम्ही सांगायला हवे की या सगळ्या प्रकरणामध्ये अक्षय शिंदे हा कुणी महात्मा, महापुरुष किंवा देशासाठी लढणारा क्रांतीवीर अजिबात नाही. अक्षय शिंदे हा विकृत गुन्हेगार होता. अक्षय शिंदेची शिक्षा अटळ होती. अक्षय शिंदेला मरेपर्यंत फाशी मिळायलाच हवी होती आणि त्याला शिक्षा व्हावी यासाठी या राज्यातला नागरिक म्हणून, आई म्हणून, कायद्याची विद्यार्थिनी म्हणून आणि कुठलाही एक सजग विवेकी माणूस म्हणून त्याला शिक्षा मिळायलाच हवी या भूमिकेची मी स्वतः आणि माझा पक्षसुद्धा आहे. परंतु अक्षय शिंदेला शिक्षा व्हावी, पण ती शिक्षा देताना कायद्याची प्रक्रिया संपूर्णतः पार पाडली जावी, ती प्रक्रिया बायपास होता कामा नये हे जास्त महत्त्वाचे आहे. कारण ती प्रक्रिया या देशाच्या संविधानिक चौकटीचं अधिष्ठान आहे. पहिल्या दिवसापासून अक्षय शिंदे प्रकरणामध्ये पोलिसांनी अक्षम्य हलगर्जीपणा केला. पहिल्या दिवसापासून अक्षय शिंदे प्रकरणामध्ये पोलिसांकडून अत्यंत संशयास्पद पद्धतीने तपास संथगतीने चालू होता आणि हा जो काही तपास संथगतीने चालू होता यात काही महत्त्वाचे मुद्दे आपल्या समोर ठेवले पाहिजेत की आम्हाला अक्षय शिंदे प्रकरणाबद्दल आक्षेप का आहे आणि ते कशासाठी आहे. मुद्दा क्रमांक एक, अक्षय शिंदे याला तळोजा MIDC जवळच्या जेलमधून जर बदलापूरमध्ये न्यायचे असेल तर साधारणतः तुम्ही सगळ्यांनी प्रवास केला असेल, आपण पनवेल कळंबोली, कळंबोलीतनं राईट टर्न घेतो, पुढे जातो, तळोजा राईट साईडला राहतं, तिकडनं पुढे जर बदलापूरला जायचं असेल तर राईट टर्न घेऊन आपण MIDC एक चांगला हायवे तयार झालेला आहे, शिवफाटाने आपण बदलापूरकडे जातो. गाडी मुंबऱ्याकडे नेण्याचं काय कारण होतं? प्रश्न क्रमांक एक. जर रस्ता हा तळोजा टू बदलापूर आहे तर ती बदलापूरला गाडी का गेली याचं उत्तर अजूनही मिळालेलं नाही. प्रश्न क्रमांक दोन, पोलिसांनी चार्जशीट, अक्षय शिंदे हा कोणी VIP नव्हता, हा कोणी क्रांतीवीर नव्हता, हा कोणी फार मोठा काही सोज्वळ माणूस नव्हता, मग त्याचं चार्जशीट रविवारच्या दिवशी एवढं तडकाफडकी फाईल करण्याची पोलिसांना काय घाई होती? ते रविवारी का फाईल केलं गेलं आणि इतक्या घाईने? म्हणजे लगेच तुम्हाला सायंकाळी 5 सोमवारी सगळ्या प्रक्रिया करून, म्हणजे 5 वेळ होते आणि त्याच वेळेला तुम्हाला त्याला बाहेर न्यावंसं वाटलं, तुम्हाला त्याच्यात अजिबात काही प्रिकॉशन्स घ्यावेसे वाटत नाहीत, हे प्रचंड संशयास्पद आहे. ज्या पिस्टलने अक्षय शिंदेवर गोळी झाडली, जनरली पोलिसांकडे ज्या काही आत्ता पिस्टल आहेत, आता रिव्हॉल्वर इतिहास जमा झालेले आहेत, ज्या पिस्टल वापरल्या जातात त्या सोफिस्टिकेटेड वेपन म्हणून वापरल्या जातात. साधारणतः 9mm या सगळ्या पिस्टल आहेत, याच्यामध्ये कॉक किंवा लॅच वजा एक गोष्ट आहे. जे सोफिस्टिकेटेड वेपन आहे ते सगळे पोलीस कर्मचारी वापरतात. हे सोफिस्टिकेटेड वेपन बाजारात कुठेही खाजगी पद्धतीने खरेदी विक्रीसाठी नाही. ज्या अर्थी बाजारात हे खाजगी पद्धतीने खरेदी विक्रीसाठी नाही,
त्या अर्थी याचं कुठेही ट्रेनिंग सुद्धा मिळायचं काही कारण नाही. म्हणजे याचं ट्रेनिंग हे फक्त पोलिसांनाच असू शकतं. जर असं असेल तर अक्षय शिंदेला हे ट्रेनिंग कुठून मिळालं? कारण काहीही असलं, पहिली गोष्ट रिव्हॉल्वर अनलोड पिस्टल अनलोड असते, ती लोडेड करून अजिबात ठेवली जात नाही. समजा एमर्जन्सीमध्ये लोडेड करून ठेवायची जरी म्हटलं तरी चेंबर लोड केल्यानंतर चेंबर लोड करणे आणि ट्रिगर ओढणे या दोन्हींच्या मध्ये एक कॉक आहे, या दोन्हींच्या मध्ये एक लॉक आहे. हे लॉक लावावंच लागतं, कारण जर चेंबर तुम्ही लोड केलं तर कुठल्याही क्षणी साध्या बोटाचा जरी दाब पडला तर गोळी उडू शकते आणि ज्याच्याकडे रिव्हॉल्वर आहे त्याला सुद्धा धोका होऊ शकतो. त्यामुळे कुठलाही माणूस त्याला लॉकच करणार, असं लॉक काढणं हे कुठल्याही सर्वसाधारण माणसाला शक्य नाही. त्याचं ट्रेनिंगच मिळायला हवं, मग ते अक्षय शिंदेला लॉक कसा काय करता आला. एक जरा पुढचा अजून मुद्दा आहे की या सगळ्यांच्या मध्ये असं आपण गृहित धरू की त्याने लॉक काढायचा प्रयत्न केला. दोन्ही हातात बेडे असणारा माणूस उठतो, कमरेचं पिस्टल काढतो, ज्या पिस्टलचं जे होस्टर मध्ये बांधलेलं असतं, म्हणजे ते पिस्टल ज्या याच्यात ठेवतात त्याला आपण होस्टर म्हणतो, त्या होस्टर मध्ये तो रिव्हॉल्वर पिस्टल ठेवलेली आहे. कुठल्याही सर्वसाधारण माणसाला शक्य नाही. त्याचं ट्रेनिंगच मिळायला हवं, मग ते अक्षय शिंदेला लॉक कसा काय करता आला. एक जरा पुढचा अजून मुद्दा आहे की या सगळ्यांच्या मध्ये असं आपण गृहित धरू की त्याने लॉक काढायचा प्रयत्न केला. दोन्ही हातात बेडे असणारा माणूस उठतो, कमरेचं पिस्टल काढतो, ज्या पिस्टलचं जे होस्टर मध्ये बांधलेलं असतं, म्हणजे ते पिस्टल ज्या याच्यात ठेवतात त्याला आपण होस्टर म्हणतो, त्या होस्टर मध्ये तो रिव्हॉल्वर पिस्टल ठेवलेली आहे. तिथून त्याला वायरने व्यवस्थित खांद्याच्या दिशेने त्याला आतल्या बाजूने शर्टच्या आतल्या बाजूने पॅक केलं असतं. ते उपसतं कसं काय येऊ शकतं? ते उपसून गाडीमध्ये जागा किती आहे? एक ते दीड फुटाची. दीड फुटाच्या जागेमध्ये तो खाली बसलेला होता की तो बाकड्यावर होता? त्याच्या उजव्या आणि डाव्या बाजूला पोलीस अधिकारी होते. नेमकं काय झालं याची जरा उत्तरं पोलिसांनी देणं गरजेचं आहे. महत्वाची बाब, काही लोक म्हणतायत की अहो तुम्ही का बरं आक्षेप घेताय. महोदय, हे जरा नमूद केले जावे, एकनाथ शिंदे साहेबांच्या पक्षाचे अधिकृत प्रवक्ते संजय सिरसाट यांचं स्टेटमेंट बघा. संजय सिरसाट यांनी स्पष्टपणे या सगळ्या प्रकरणावर संशय व्यक्त केलाय. त्यांनी हेही म्हटलंय की पोलिसांना पोलिसांचं काम करू द्यायला पाहिजे, कायद्याची प्रक्रिया बायपास करणं हे संशयास्पद वाटतं, याची चौकशी झाली पाहिजे, हे शिंदे गटाच्या प्रवक्त्याने सांगितलंय. म्हणजे असं काही नाहीये की एकाच माणसाने ही गोष्ट सांगितलेली आहे. यावर का आक्षेप घ्यावासा वाटतो त्याचं दुसरं कारण, हैदराबादचं जेव्हा तेलंगणा एन्काउंटर झालं, ही बलात्कार केस झाली, बलात्कार केस नंतर चारही लोकांना क्राईम सीन व्हिजिटसाठी नेण्यात येत होतं. हे फार विशेष आहे. याही प्रकरणात आरोपीला क्राईम सीन व्हिजिट आहे आणि हैदराबादच्या प्रकरणातही आरोपीची क्राईम सीन व्हिजिट आहे. नेमक्या क्राईम सीन व्हिजिटच्या वेळेलाच त्यांचा एन्काउंटर होतो, सेल्फ प्रोटेक्शनचा बनाव केला जातो, तसाच सेल्फ प्रोटेक्शनचा बनाव याही प्रकरणात आहे. पुढचा प्रश्न, जर अक्षय शिंदे इतका हिंस्त्र आहे, एवढा मोठा गुन्हेगार आहे, एवढा मोठा ताकदवर आहे, हे कृपया अधोरेखित करावे की त्याच अक्षय शिंदे बद्दल बोलताना बदलापूर पोलिसांनी तो गतिमंद आहे असं आधी सांगितलेलं आहे. जर अक्षय शिंदे गतिमंद होता हे पोलिसांनीच स्वतः सांगितले होते, तर मग अक्षय शिंदे हा एवढा हिंस्त्र, एवढा चालाक, एवढा एक मिनिटाच्या आत काही सेकंदाच्या आत पिस्टल ओढून घेणारा, एवढा चपळाईने वागणारा गुन्हेगार कसा काय झाला, याचंही उत्तर पोलिसांनी द्यायला हवं. या सगळ्या प्रकरणात ज्या अक्षय शिंदेचा एन्काउंटर झालेला आहे आणि ज्याने ती गोळी झाडलेली आहे ते संजय शिंदे. संजय शिंदे 1983 बॅचचा ऑफिसर. कोण आहे संजय शिंदे? संजय शिंदे हा अत्यंत वादग्रस्त पोलीस अधिकारी. संजय शिंदे हा तोच माणूस आहे जो अरुण टिकू मर्डर केसमध्ये जो अक्युज्ड पर्सन होता, ज्याचं नाव विजय पलांडे, ज्या विजय पलांडे हा या संजय शिंदेचा मेहुणा, या आरोपीला पळवून लावण्यामध्ये मुख्य भूमिका होती ती संजय शिंदेची. अशा अनेक प्रकरणामध्ये, एन्काउंटर प्रकरणात तो वादग्रस्त आहे, कारण तो प्रदीप शर्माचाही काही काळ साथीदार राहिलेला आहे.
म्हणजे याला याच्यासाठी वापरलाच जात होता असं म्हणायला पुरेसा वाव आहे. या संजय शिंदेला ज्याने विजय पलांडे केसमध्ये विजय पलांडेला फरार होण्याला मदत केली होती तो सस्पेंड होता. मला वाटते त्यावेळेला के सुब्रमण्यम डीजी वगैरे होते, नंतर दयाळ साहेब आले. हा माणूस सस्पेंड होता, याची डिसमिसची फाईल समोर ठेवलेली होती डीजींच्या, पण याला डिसमिस न करता परत याला सेवेमध्ये सामावून घेतलं होतं. या संजय शिंदेची एकूण जी कारकीर्द आहे ती जर तपासली तर ती वादग्रस्त आहे. मी पुन्हा कट टू परत मी तेलंगणा प्रकरणाकडे जाईल. तेलंगणा प्रकरणातले जे एन्काउंटर होते ते एन्काउंटर फेक आहेत असा संशय व्यक्त केला गेला आणि त्यावर उच्चस्तरीय चौकशीची मागणी केली. त्यानुसार त्रिसदस्यीय समिती नेमली होती. सिरपूरकर समितीने आपला अहवाल कोरोनानंतर सादर केला आणि सिरपूरकर समितीने स्पष्टपणे सांगितलं की या सगळ्या प्रकरणात जो एन्काउंटर झालेला आहे तो एन्काउंटर नसून मर्डर केस आहे. आणि क्लिअर कट हायकोर्टने सांगितलं की जे 10 पोलीस आहेत त्या 10 पोलिसांवर 302 नुसार गुन्हा दाखल करा आणि केस चालवा. मला पोलिसांचं प्रोटेक्शन कळतं, मी समजू शकतो, कारण पोलिसांचा सन्मान राहिला पाहिजे आणि पोलिसांची सुरक्षा सुद्धा महत्वाची आहे. पण कालपासून गळे काढणारे नरेश मस्के, कालपासून गळे काढणारे सन्माननीय गृहमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब जे म्हणतायत की तुम्ही पोलिसांचा अपमान करताय, फडणवीस साहेब तुमच्या तोंडी ही भाषा शोभत नाही, गृहमंत्री म्हणून तुमच्याबद्दल माझ्या मनात अपार आदर आहे, पण तुम्ही कधी पोलिसांचा सन्मान ठेवलाय का? तुमच्याकडून कधी पोलिसांचा सन्मान ठेवण्याची एखादी तरी कृती घडली आहे का? अहो साहेब, रोज ती कोकणातले 4-12 जे पोलिसांचा अपमान करतात आणि त्याच्या अगेन्स्ट कित्येक पोलीस पत्नींनी आपल्याकडे तक्रारी केल्यात, आपण त्या नितेश राणेला साधी समज देऊ शकला नाही. उलट आपण पोलिसांवरती दडपण आणता, पोलिसांना दहशतीत घेता. त्यांनी काल गळे काढावेत की पोलिसांचा आम्ही फार सन्मान करत आहोत. तुम्ही काय पोलिसांचा सन्मान करू शकता? या सगळ्या प्रकरणात अक्षय शिंदेला फाशीच व्हायला हवी होती. अक्षय शिंदे कोणी समाज सुधारक नव्हताच, तो गुन्हेगारच होता. परंतु अक्षय शिंदे या एका माणसाला संपवल्यामुळे प्रकरण संपत का? तर नाही. अक्षय शिंदेला संपवून हे प्रकरण संपवण्याचा आणि कुणाला वाचवण्याचा प्रयत्न सरकारने करत आहेत याचं उत्तर सरकारने दिलं पाहिजे. कारण अशा पद्धतीने एन्काउंटर करणं हा स्टेट स्पॉन्सर्ड टेररिझम आहे, ज्याला आम्ही राज्य प्रायोजित दहशतवाद असं स्पष्टपणे म्हणतोय की हा राज्य प्रायोजित दहशतवाद आहे. काल नरेश मस्केने अजून एक मुक्ता फळं उधळली की हा नैसर्गिक न्याय आहे. हा नैसर्गिक न्याय आहे कसं काय? जर हा नैसर्गिक न्याय असेल तर मग गाडी चालवली, त्या गाडीतनं जे 2 लोक चिरडून मारले गेले, मग नैसर्गिक न्यायानुसार गाडी चालवणाऱ्याला पण चिरडून मारायचं का? जर नैसर्गिक न्याय म्हणत असाल तर मग संकेत बावनकुळेला पण पुन्हा गाडीने ठोस द्यायची का? म्हणजे नैसर्गिक न्याय होईल. जर नैसर्गिक न्याय असं वाटत असेल नरेश मस्केला, तर काय मग राहुल शेवाळेवर आरोप करणारी जी रिंकी बक्सल आहे, मग हा नैसर्गिक न्याय राहुल शेवाळेला लावायचा का? निर्मला यादवने आरोप केले हाच नैसर्गिक न्याय, मग काय इकडे श्रीकांत देशमुखला लावायचा का? हा नैसर्गिक न्याय ब्रिजभूषणला लावायचा का? उत्तरं द्यावी त्याची सरकारने की तुम्ही जर नैसर्गिक न्याय म्हणत असाल तर नैसर्गिक न्यायाची तुमची नेमकी व्याख्या काय आहे, तो नैसर्गिक न्याय आम्हाला कळला पाहिजे. आम्हाला या प्रकरणात गांभीर्य काय आहे, कशासाठी आम्ही बोलतोय हे काल शिंदे गटाच्या प्रवक्त्यानेही सांगितलं की जर अशा पद्धतीने एन्काउंटर होत असतील तर मग पोलीस व्यवस्था करते काय, गरज काय त्याची? हे आपण समजून घेतलं पाहिजे की या देशावर आक्रमण करणारा कसाब जो या देशाचा शत्रू होता, तरी सुद्धा कसाबला फासावर लटकवण्याची एक कायदेशीर संपूर्ण प्रक्रिया आपण फॉलो केली होती. आपण IPC इंडियन पिनल कोड हे गुन्ह्याला डिफाईन करण्यासाठी आणि क्रिमिनल प्रोसिजर कोड हे एखाद्या गुन्ह्याची प्रोसिजर काय आहे आणि त्या प्रोसिजर नुसार त्याला शिक्षा कशी पोहोचावी यासाठीची संहिता आपल्याकडे आहे. जर अशा पद्धतीने जर तुम्ही एन्काउंटर करून जर गोष्टी संपवायच्या म्हणत असाल तर मग पोलीस व्यवस्थेचं अस्तित्व कशासाठी? मग कायदा जेल कशासाठी? जेलवरून आठवलं, आधारवाडी जेल जवळ आहे,
बदलापूर आणि ठाणे प्रकरणामध्ये जर काही आरोपी सापडले, काही गुन्हेगारांना जेलमध्ये टाकायचं असेल तर त्यांना आधारवाडी जेलमध्ये टाकायची सुद्धा सुविधा आहे. मग आधारवाडी जेल सोडून अक्षय शिंदेला तळोजाच्या जेलमध्ये का आणलं होतं, याचंही उत्तर त्यांनी दिलं पाहिजे. आता या सगळ्या प्रकरणात जेव्हा चहूकडून टीकेची झोड उठवली जाते तेव्हा काल फडणवीस जी असं म्हणताहेत की मी या प्रकरणात चौकशीचे आदेश दिलेत. फडणवीस साहेब, तुमची कोणती चौकशी पूर्ण झाली ते सांगा. या राज्यामध्ये ड्रग्जचं प्रकरण सुरू झालं तेव्हा तुम्ही म्हणालात की नेक्सस बाहेर येईल. काय नेक्सस बाहेर काढलं तुम्ही? 2.5 वर्ष झालं तुम्ही गृहमंत्री आहात, 2.5 वर्षात तुमची चौकशी अजून पूर्ण झाली नाही का की तुम्ही नेक्ससच बाहेर काढू शकला नाहीत? वसई विरार प्रकरणामध्ये ज्या आरोपीला मारलं, रस्त्यामध्ये ज्या तरुणीची हत्या झाली, काय केलं तुम्ही? इथे कोयता गँगने हैदोस घातला आणि पोलीस अधिकाऱ्यावरच कोयता चालवला गेला, काय चौकशी केली तुम्ही? त्यावेळेला तुमची भूमिका काय होती? संकेत बावनकुळेच्या प्रकरणात का म्हणालात की आम्हाला कायदेशीर प्रक्रिया फॉलो करावी लागेल? तुम्हाला साधी FIR करता आली नाही लवकर, तेव्हा म्हणालात की नाही मेडिकल करूया, मग फॉरेन्सिक करूया, अमुक करूया, ढमुक करूया, CCTV, आणि हे सगळं गायब होतं. तिथे तुम्हाला कायदेशीर प्रक्रिया आठवते? एका वामन म्हात्रेवर FIR करताना तुम्हाला कायदेशीर प्रक्रिया आठवते? FIR करताना आणि गोळी घालताना तुम्हाला कायदेशीर प्रक्रिया अजिबात आठवत नाही? गोळी घालताना तुम्ही बेछूट गोळी घालता? त्याला फाशीच व्हायला पाहिजे होती, हे मी पुन्हा पुन्हा सांगते, त्याला फाशीच व्हायला पाहिजे होती. पण त्याला फाशी देताना सराउंडिंग असणारे जे कारक घटक आहेत ते वाचवले जात आहेत, ही आमची अडचण आहे. कित्येक लोकांना वाचवण्याचा प्रयत्न केला जातोय. बदलापूर प्रकरणातला आपटे अजूनही अटक झालेला नाही. CCTV फुटेज नेमके तुमच्या वेळेलाच गायब कसे होतात फडणवीस साहेब? नेमके शाळेचे CCTV फुटेज गायब झाले, तिकडे बावनकुळेच्या प्रकरणात नेमके त्याच्या सगळ्या रस्त्यावरचे CCTV फुटेज गायब झाले. आणि तुम्ही कायद्याची भाषा करायची, तुम्ही प्रश्न विचारायचे. या सगळ्या प्रकरणामध्ये अजून काल काही मुक्ता फळं उधळली जात होती. मला वाटतं आपल्या पुण्यातच राहतात विधानसभेच्या काय त्या उपसभापती बाई, आणि त्या म्हणाल्या की असं नाही बोलता येत, चिडचिड वगैरे होऊ शकते. अरे वा, कालपर्यंतची तुमची भाषा वेगळी होती, आज वेगळी भाषा आहे. एका महत्वाच्या खुर्चीवर बसलेल्या व्यक्तीकडून ही भाषा अपेक्षितच नाहीये मला. निश्चितपणे मुलींना न्याय मिळाला पाहिजे. अरे पण या निमित्ताने शाळा प्रशासन तुम्ही तसंच सोडून दिलंय त्याचं काय? मी आई आहे, विरोधक म्हणून बोलत नाहीये, आई म्हणून बोलतेय, शिक्षिका म्हणून बोलतेय, कायद्याची विद्यार्थिनी म्हणून बोलतेय की या सगळ्या प्रकरणात ज्या शाळेमध्ये CCTV नव्हते ती शाळा का वाचवताय तुम्ही? ती शाळा वाचवणं तुम्हाला कितपत योग्य वाटतंय त्याच्यावर तुम्ही काहीच भाष्य करणार नाहीत का? अजून एक गोष्ट, काल उज्ज्वल निकम बोलत होते, भाजपचे प्रवक्ते आहेत. उज्ज्वल निकम नावाच्या भाजप प्रवक्त्याला किती घाई झाली होती काल बोलायची. घाई घाईत त्यांनी आपलं स्टेटमेंटही देऊन टाकलं आणि म्हणाले की कधी कधी जेव्हा आरोपीला असं वाटतं की आता आपलं मरण ओढवलेलंच आहे तेव्हा तो फ्रस्ट्रेट होतो, डिप्रेशनमध्ये जातो आणि स्वतःवर गोळी झाडून घेतो. अशाच पद्धतीने अक्षय शिंदेने गोळी झाडून घेतली. काय तत्परता आहे भाजप प्रवक्त्यांची की ज्या माणसाचा एन्काउंटर झालाय त्याला सुसाईड ठरवण्यासाठी स्वतः जो माणूस हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्ट मध्ये केसेस लढवतो, जो स्वतःला वकील म्हणवतो, असा माणूस भाजपमध्ये गेल्यावर त्याचा सदसद विवेक किती गहाण पडतो याचं हे फार मोठं उदाहरण आहे की एन्काउंटर झालेल्या व्यक्तीला सुसाईड ठरवण्यासाठी घाईघाईने उज्ज्वल निकम पुढे येतात. माझी आता मागणी आहे, पोलीस व्यवस्थेचा आदर राहिला पाहिजे, धाक राहिला पाहिजे. काल आदरणीय पवार साहेबांनीही हे ट्विटमध्ये सांगितलं की तुमच्या अशा गोष्टींमुळे पोलीस व्यवस्थेबद्दलचा धाक आणि त्यांच्याबद्दलचा विश्वास संपत जातो. तो संपता कामा नये. म्हातारी मेल्याचे दुःख नसते पण काळ सोकावतो, तो काळ सोकावता कामा नये. समजून घ्या की एखादं सेक्स स्कॅन्डल घडलं आणि सेक्स स्कॅन्डलमध्ये एक माणूस तुम्हाला सापडला आणि तुम्ही त्या माणसाचा एन्काउंटर केला, लोक म्हणतील वा वा, कारण बऱ्याचदा बलात्काराच्या बद्दल तिरस्काराचीच भावना असते, त्यामुळे त्याचा एन्काउंटर झाला कोणालाही आवडेल. अरे पण एका सेक्स स्कॅन्डल मधल्या एका आरोपीचा जेव्हा तुम्ही एन्काउंटर करता तेव्हा तो एकटा नसतो, त्याची कितीतरी मोठी टीम असेल, कितीतरी मोठे एक रॅकेट असेल. ते रॅकेट कसं बाहेर निघणार? ते रॅकेट बाहेर निघण्यासाठी काही प्रयत्न केले जाणार की नाही? ते प्रयत्न होणं जास्त गरजेचं आहे. म्हणून ही पत्रकार परिषद आहे. आता मागणी आमची ही आहे की पहिल्यांदा तर वादग्रस्त असणारा संजय शिंदे
आणि त्याच्यासोबतचे जे इतर लोक आहेत या लोकांचं सस्पेन्शन होणं पण गरजेचं आहे. कारण यांच्याकडून जेव्हा अक्षय शिंदेकडून गोळी झाडली जाते तेव्हा ती पायावर झाडली जाते आणि त्यांच्याबद्दलचा विश्वास संपत जातो. तो संपता कामा नये. म्हातारी मेल्याचे दुःख नसते पण काळ सोकावतो. तो काळ सोकावता कामा नये. समजून घ्या की एखादं सेक्स स्कॅन्डल घडलं आणि सेक्स स्कॅन्डलमध्ये एक माणूस तुम्हाला सापडला आणि तुम्ही त्या माणसाचा एन्काउंटर केला. लोक म्हणतील वा वा. कारण बऱ्याचदा बलात्काराच्या बद्दल तिरस्काराचीच भावना असते त्यामुळे त्याचा एन्काउंटर झाला कोणालाही आवडेल. अरे पण एका सेक्स स्कॅन्डल मधल्या एका आरोपीचा जेव्हा तुम्ही एन्काउंटर करता तेव्हा तो एकटा नसतो. त्याची कितीतरी मोठी टीम असेल, कितीतरी मोठं एक रॅकेट असेल. ते रॅकेट कसं बाहेर निघणार, ते रॅकेट बाहेर निघण्यासाठी काही प्रयत्न केले जाणार की नाही, ते प्रयत्न होणं जास्त गरजेचं आहे. म्हणून ही पत्रकार परिषद आहे. आता मागणी आमची ही आहे की पहिल्यांदा तर वादग्रस्त असणारा संजय शिंदे आणि त्याच्यासोबतचे जे इतर लोक आहेत या लोकांचं सस्पेन्शन होणं पण गरजेचं आहे. कारण यांच्याकडून जेव्हा अक्षय शिंदेकडून गोळी झाडली जाते तेव्हा ती पायावर झाडली जाते आणि पोलीस गोळी झाडतात त्यावेळेला ती डायरेक्ट डोक्यात गोळी जाते. हे माझ्या आकलनाच्या पलीकडे आहे अजूनही. दुसरी गोष्ट, या प्रकरणाची उच्चस्तरीय म्हणजे न्यायाधीशांच्या समितीने चौकशी करायला हवी. याला प्रभाव राज्य सरकारच्या प्रभावापासून या केसला लांब ठेवलं जावं. कारण संजय शिंदे हा ठाण्याच्या हद्दीतच ड्युटी अनेक दिवस त्याने ड्युटी केलेली आहे आणि ठाण्यातून जे सत्ता केंद्र चालतं त्यावर आमचा अजिबात विश्वास नाही. त्यामुळे या सगळ्या संबंधाने आम्ही आमच्या मागण्या स्पष्टपणे ठेवलेल्या आहेत. या संदर्भात असं जर एखादं एन्काउंटर झालं तर विदिन 24 आवर याची सगळी माहिती ह्युमन कमिशनला सुद्धा गेली पाहिजे. ती ह्युमन कमिशनला माहिती गेली आहे का यावर सुद्धा चर्चा व्हायला हवी. या सगळ्या संदर्भात अजून आपटेची अटक का नाही आणि शाळा प्रशासनाचं काय करणार आहात यावर आम्ही रीतसर कोर्टामध्ये प्रश्न विचारणार आहोत आणि कोर्टामध्ये आम्ही आमची भूमिका अगदी कागदोपत्री मांडणार आहोत. थँक्यू. नरेश मस्के जसे म्हणाले नैसर्गिक न्याय सर्वांना मिळाला पाहिजे, तुम्हाला असं म्हणायचं का जी राजकीय मंडळी फिरतात आमदार खासदार मंत्रीपदापर्यंत गेले बलात्कारी त्यांचाही एन्काउंटर केला पाहिजे, तुमचं मत काय? नाही, मला तेच म्हणायचंय की नैसर्गिक न्याय म्हणजे काय. कारण नरेश मस्केचं हे स्टेटमेंट इतकं गंभीर आहे की नैसर्गिक न्याय झाला म्हणजे काय. म्हणजे उद्या कुणीही कुणाला एन्काउंटर करेल. उद्या जर असं मला वाटलं की नाही विष्णू सानप माझ्या दृष्टीने गुन्हेगार आहे, घातली गोळी, संपला विषय. हा नैसर्गिक न्याय नाही होऊ शकत. एखादी गोष्ट ठरण्यासाठी त्याला चीप आहे, त्याला क्रॉस आहे, त्याला आर्ग्युमेंट आहे, त्याला जजमेंट आहे, त्याला इव्हिडन्स आहे, त्याला अनेक गोष्टी आहेत. ती सगळी प्रोसेस जर तुम्ही बायपास करणार असाल तर मग पोलीस स्टेशन कशाला अस्तित्वात आहे, मग न्यायालय कशाला अस्तित्वात ठेवता, मग फक्त असे धापाच एन्काउंटर स्पेशालिस्ट फक्त नेमा ना तुम्ही, बाकीच्या गोष्टीच करू नका. मी पुन्हा पुन्हा सांगते की अक्षय शिंदे हा समाज सुधारक नाही, त्याला फाशीच व्हायला पाहिजे. पण ती फाशी होताना लोकांच्या मनात कायद्याबद्दलचा धाक आणि आदर सुद्धा शाबूत राहिला पाहिजे, जो अशा प्रकरणाने राहत नाही आणि ही गंभीर समस्या आहे. त्यामुळे या प्रकरणातून वाचवायचे कोणाला असंही असू शकतं. काल एक पोस्टर फिरलं लगेचच 10-5 मिनिटात एक पोस्टर फिरलं. काय पोस्टर होतं की न्याय असाच हवा, एक पोलिसांची टोपी आणि खाली धर्मवीर 2. एका चित्रपटाच्या लॉन्चिंगसाठी हे केलं का तुम्ही? नेमकं केलं कशासाठी? एक लॉन्चिंग करायचंय म्हणून की बदलापूर प्रकरणात तुमची आब्रू सगळ्या अख्ख्या राज्याच्या वेशीवर टांगली गेलीय. ती बूंद से गई सो हौद से नाही आती तो प्रयत्न करण्यासाठी तुम्ही केलं. राज्यात जर ऍव्हरेज जर बघितला तर दिवसाला 4 ते 5 घटना आज घडत आहे आणि तुमचा नैसर्गिक न्याय म्हटलं तर तुम्हाला किती एन्काउंटर करावे लागतील याचा हे. मॅडम असं सांगा तुम्ही, आता काही नावं तुम्ही स्पष्टपणे घेतली, काही नावं अप्रत्यक्षपणे घेतली, हा फेक एन्काउंटर आहे, ठरवून केलेला आहे असं जर म्हटलं तर त्याच्या पाठीमाग कोण कोण असेल आणि काय काय घडलं असेल असं सांगू शकता म्हणजे काय तुम्हाला नक्की घेणार आहे? दादा, शंका व्यक्त करणे आरोप करणे असलं काहीच बोलत नाहीये. मी थेट आरपार सांगते की हा प्रीप्लान फेक एन्काउंटरचा एक स्क्रिप्टेड स्टोरी आहे हे मी थेट सांगायचा प्रयत्न करते.
जर हे सगळं मीच शोधायचं असेल तर गृहमंत्री मी व्हावं लागेल. नाही नाही, मग मग देवेंद्रजींनी काय करायचं? आमचं काम आहे प्रश्न उपस्थित करणं. आम्ही प्रश्न उपस्थित केला आहे. मी वारंवार म्हणते मी राजकीय विरोधक म्हणून बोलत नाहीये. माझा आई म्हणून कन्सर्न आहे. माझा कायद्याची विद्यार्थिनी म्हणून कायद्याबद्दल असणाऱ्या आस्था जी आहे ती आस्था म्हणून कन्सर्न आहे. मी अनेक रिटायर्ड पोलीस ऑफिसर्सशी बोलले की शक्य आहे का हो असं एखादं तुम्हाला जी पिस्टल असते ती पिस्टल लोड करून ठेवतात का? कित्येक रिटायर्ड पोलीस ऑफिसर सांगतात की नक्षली भाग सोडला तर कुठल्याही ठिकाणी अशा पद्धतीने अधिकारी पिस्टल लोड करत नाहीत. आणि जरी लोड केली समजा काही इमर्जन्सीमध्ये तरी चेंबर लोड केल्यापासून ते ट्रिगर ओढेपर्यंत मधल्या पॅचमध्ये एक लॉक आहे जो लॉक सर्वसामान्य व्यक्तीला काढताच येत नाही. आणि तुम्ही पोलीसच सांगतात की तो गतिमंद होता तर मग नेमकं गौड बंगाल काय? आणि ते गौड बंगाल शोधून काढावं यासाठीच मी उच्चस्तरीय समितीची मागणी करते. आणि माझा अजिबात शिंदे साहेबांवर विश्वास नाही. जे शिंदे साहेब सांप्रदायिक विभाजनवादी भाषा करणाऱ्या शांतीगिरीच्या पाठीशी मी उभा आहे असं ठामपणे सांगतात अशा व्यक्तीवर मी विश्वास ठेवू शकत नाही. व्हेरी क्लिअर. रामगिरी, सॉरी रामगिरी, पोलिसांनी तेच म्हणायचं मला की कोणाला पाठीशी घालताय? आपटेला तर अजून अटक झाली नाही. या सगळ्या प्रकरणात आपटे फरार आहे, त्याला अटक का केली नाही? बरं, एका प्रकरणात तुम्ही एक FIR करायला आम्हाला 7 तास वेळ घेता. नाही नाही, पोलीस प्रक्रिया आहे, नाही कायदेशीर प्रक्रिया आहे. म्हणजे FIR करताना मात्र तुम्हाला कायदेशीर प्रक्रिया सगळी आठवते आणि एन्काउंटर करताना प्रक्रिया आठवत नाही. ये बात कुछ हजम नाही हुई. जेवढे राजकारणी म्हणजे रक्षक होते तेवढे पोलीस पण जबाबदार आहेत ना, मग त्यांनी केलं कसं काय? याच्या त्यांनी केलं कसं काय या प्रश्नाचं उत्तर मी आधीच्या माझ्या निवेदनामध्ये दिलं की संजय शिंदे जो गोळी झाडणारा अधिकारी आणि तुमचा नैसर्गिक न्याय म्हटलं तर तुम्हाला किती एन्काउंटर करावे लागते याचं हे. मॅडम असं सांगतो की आता काही नावं तुम्ही स्पष्टपणे घेतली, काही नावं अप्रत्यक्षपणे घेतली. हा फेक एन्काउंटर आहे, ठरवून केलेला आहे असं जर म्हटलं तर त्याच्या पाठीमाग कोण कोण असेल आणि काय काय घडलं असेल असं सांगू शकता? दादा, शंका व्यक्त करणे आरोप करणे असलं काहीच बोलत नाहीये. मी थेट आरपार सांगते की हा प्री प्लान फेक एन्काउंटरचा एक एक स्क्रिप्टेड स्टोरी आहे हे मी थेट सांगायचा प्रयत्न करते. जर हे सगळं मीच शोधायचं असेल तर गृहमंत्री मी व्हावं लागेल. नाही नाही, मग मग देवेंद्रजींनी काय करायचं? आमचं काम आहे प्रश्न उपस्थित करणं. आम्ही प्रश्न उपस्थित केला आहे. मी वारंवार म्हणते मी राजकीय विरोधक म्हणून बोलत नाहीये. माझा आई म्हणून कन्सर्न आहे. माझा कायद्याची विद्यार्थिनी म्हणून कायद्याबद्दल असणाऱ्या आस्था जी आहे ती आस्था म्हणून कन्सर्न आहे. मी अनेक रिटायर्ड पोलीस ऑफिसर्सशी बोलले की शक्य आहे का हो असं एखादं तुम्हाला जी पिस्टल असते ती पिस्टल लोड करून ठेवतात का? कित्येक रिटायर्ड पोलीस ऑफिसर सांगतात की नक्षली भाग सोडला तर कुठल्याही ठिकाणी अशा पद्धतीने अधिकारी पिस्टल लोड करत नाहीत. आणि जरी लोड केली समजा काही इमर्जन्सीमध्ये तरी चेंबर लोड केल्यापासून ते ट्रिगर ओढेपर्यंत मधल्या पॅचमध्ये एक लॉक आहे जो लॉक सर्वसामान्य व्यक्तीला काढताच येत नाही. आणि तुम्ही पोलीसच सांगतात की तो गतिमंद होता तर मग नेमकं गौड बंगाल काय? आणि ते गौड बंगाल शोधून काढावं यासाठीच मी उच्चस्तरीय समितीची मागणी करते. आणि माझा अजिबात शिंदे साहेबांवर विश्वास नाही. जे शिंदे साहेब सांप्रदायिक विभाजनवादी भाषा करणाऱ्या शांतीगिरीच्या पाठीशी मी उभा आहे असं ठामपणे सांगतात अशा व्यक्तीवर मी विश्वास ठेवू शकत नाही. व्हेरी क्लिअर. रामगिरी, सॉरी रामगिरी, पोलिसांनी तेच म्हणायचं मला की कोणाला पाठीशी घालताय? आपटेला तर अजून अटक झाली नाही. या सगळ्या प्रकरणात आपटे फरार आहे, त्याला अटक का केली नाही? बरं, एका प्रकरणात तुम्ही एक FIR करायला आम्हाला 7 तास वेळ घेता. नाही नाही, पोलीस प्रक्रिया आहे, नाही कायदेशीर प्रक्रिया आहे. म्हणजे FIR करताना मात्र तुम्हाला कायदेशीर प्रक्रिया सगळी आठवते आणि एन्काउंटर करताना प्रक्रिया आठवत नाही. ये बात कुछ हजम नाही हुई. जेवढे राजकारणी म्हणजे रक्षक होते तेवढे पोलीस पण जबाबदार आहेत ना, मग त्यांनी केलं कसं काय? याच्या त्यांनी केलं कसं काय या प्रश्नाचं उत्तर मी आधीच्या माझ्या निवेदनामध्ये दिलं की संजय शिंदे जो गोळी झाडणारा अधिकारी आहे त्याची संपूर्ण कारकिर्दच वादग्रस्त आहे. त्याचं याच्या आधी सस्पेन्शन झालेलं आहे.
त्याच्या डिसमिसची फाईल डिजिनकडे डिजिनच्या टेबलवर होती. अरुण टिकू मर्डर केसमध्ये विजय पलांडेला फरार करून देण्यातला एक महत्त्वाचा ठपका याच संजय शिंदेवर होता. संजय शिंदे हा अशा अनेक प्रकरणात वादग्रस्त व्यक्ती म्हणून 1983 बॅचचा हा ऑफिसर आहे. या घटनेच्या संदर्भात एक SIT स्थापन करण्यात आलेली आहे ज्यामध्ये 15 अधिकाऱ्यांचा समावेश आहे आणि त्याच 15 अधिकाऱ्यांमध्ये संजय शिंदे आणि निलेश मोरे सुद्धा आहेत. ही SIT एक्झॅक्टली दादा ही थट्टा आहे. ही कमिटी म्हणजे थट्टा आहे. माझीच बॅट माझाच बॉल माझा स्टंप आणि मी सिक्स केला काढलेला आहे मी फोर मारलेला आहे हे तुम्ही जाहीर करा असं नाही चालत. असं नाहीये 13 तारखेची ऑर्डर आहे ही केस ट्रान्सफर केली होती क्राईम ब्रांच कडे त्यावेळेस कोण त्या तपास पथकामध्ये असेल त्यांची नाव आहेत. नाही पण तरीही आता सुद्धा SIT ची नावं नाहीये. ती स्थापन झाली त्याची नावं नाही. हे त्या तपास पथकातले जे अधिकारी आणि कर्मचारी आहेत त्यांच्या नावांची ती लिस्ट आहे मुद्दा एक. दुसरं तुम्ही मग अशी असं निवेदन करताना म्हटलं की रिव्हॉल्वर पोलिसांच्या आर्मरी मधून हद्दपार झाली असं काही नाही. रिव्हॉल्वर अजूनही पोलिसांच्या आर्मरी मध्ये आहे. मी नाही म्हटलं हद्दपार झाली. आता म्हटलं रिव्हॉल्वर नाही एकदाही नाही. तुम्ही परत ऐका एकदा नाही. मी असं म्हणते की होस्टर मध्ये तिकडे ऑफिसर होस्टर वापरत नाहीत मॅडम. क्राईम ब्रांचची टीम आहे ती. क्राईम ब्रांचचे ऑफिसर होस्टर वापरत नाहीत. होस्टर युनिफॉर्मवर वापरत. ते उघडं ठेवणार आणि अनलोड केलं उघडं ठेवणार. अनलोड रेकॉर्ड कुठे लोड झालेलं होतं की अनलोड झालेलं. एक्झॅक्टली तुम्ही कसं म्हणता लोड झालेलं पिस्टल ठेवलं बरोबर आहे. मी असं म्हणत नाही. मग मला सांगा एका सर्वसामान्य माणसाला हाताचा ट्रिगर कसा काय ओढता आला त्याचं लॉक कसं काय काढता आलं. टॅक्टिकल प्रोसिजर तुम्हाला माहिती की नाही. मला माहिती नाही. 9 mm पिस्टल नॉर्मल माणूस आहे. दोन हातांनी कॉक करू शकतो. नाही करू शकत. दोन्ही हातांनी कॉक नाही करू शकत. याच्या संदर्भाने मी कित्येक रिटायर्ड पोलीस ऑफिसरशी बोलले की 9 mm पिस्टल हे सर्वसामान्य माणसाला त्याचा लॉक काढता येत नाही दादा. लॉक म्हणजे पट्टी असते. ती पट्टीवर सरकवलेली असते. पण ते काही असं लगेच काढून कुठे बाकड्यावर ठेवता येत नाही. मी तेच म्हणतो ज्या गोष्टी रेकॉर्डवरच नाहीये त्याच्यावरती प्रश्नचिन्ह कसं येऊ शकतं. पण हे ठीक आहे त्याच्यावर प्रश्न रेकॉर्डवरतीच नाहीये त्या गोष्टी तुम्ही कसं काय अज्युम करताय असं मी म्हणतो. एक्झॅक्टली मला तेच म्हणायचंय की ज्या गोष्टी रेकॉर्डवर नाहीत किंवा तुम्हाला माहित नाहीत किंवा मला माहित नाहीत त्या गोष्टी फक्त पोलीस सांगतायत म्हणून मी ऐकायच्या. प्रत्यक्षदर्शी कोण आहे पोलिसांपेक्षा? होता एखादा पत्रकार जवळ? नाहीच आहे. तरी पण तुम्ही आक्षेप घेता असं मी सांगतो. मग माझा त्याच्या पुढचा प्रश्न आहे की मध्ये असं घडलं असेल. दुसरी गोष्ट प्रत्येक वेळेस हँडकप लावायला बेडी लावायला कोर्टाची परवानगी लागते. तुम्ही म्हटले की त्याला बदलापूरला नेत होते. त्याला नेत होते ट्रान्झिट रिमांड साठी ह्या केस मध्ये वर्ग करायला. जो जी केस त्याच्या बायकोने आधी त्याच्यावरती टाकलेली होती आणि ती केस त्याचा तपास करायसाठी हे युनिट बनवलेलं होतं. तिची 18 नावं सांगितली. 13 तारखेची ऑर्डर आहे हानी सिक्विनची. त्यांनी ही टीम कॉन्स्टिट्यूट केली होती त्या गुन्ह्याचा तपास करायला. 377 जबाबदारी होती त्याचा. आता जर ट्रान्झिट रिमांड साठी ते जात असतील तर हँडकफ लावायचा की नाही लावायचा याची परवानगी कोर्टाकडून घ्यावी लागते. कोर्टाची परवानगी. आता मला सांगा दादा. आता माझा प्रश्न तुम्हाला आहे की जर तुम्ही म्हणताय की हे असं झालं असेल तसं झालं असेल याच्यावर आम्ही का विश्वास ठेवायचा? जसा तुम्ही मला प्रश्न विचारताय तोच प्रश्न मी तुम्हाला परतून विचारू शकते की तुम्ही होतात हजर? मी नव्हतो. मला स्टँडर्ड आहे. कोणी कोणी अजून पत्रकार होता तिकडे? प्रत्यक्षदर्शी कोण होत? मग पोलिसांनी सांगितलेली एक कपोल कल्पित कथा ज्याने एन्काउंटर केलाय त्याने सांगितलेली कपोल कल्पित कथा ही कशी काय सत्य मानायची? याला काय आधार आहे? जसा तुम्ही आधार विचारता तसा कपोल कल्पित कथेला सत्य कथा मानण्याचा आधार काय आहे? तो आधार सांगा आम्हाला तुम्ही. तो आधार फडणवीस साहेबांनी सांगावा. तुम्ही कशावरती सत्य मानाल ते सांगा. कोण? नाही माझी शंकाच आहे. माझ्या शंका आहेत. मी सगळे प्रश्न उपस्थित केलेत आणि या सगळ्याच्या प्रश्नांची उत्तरं मिळावी म्हणूनच मी उच्चस्तरीय समितीच्या चौकशीची मागणी करते. माझे हे सगळे प्रश्न आहेत लक्षात घ्या. उच्चस्तरीय समितीने नाही काय सत्य मानायची याला काय आधार आहे? जसा तुम्ही आधार विचारता तसा कपोल कल्पित कथेला सत्य कथा मानण्याचा आधार काय आहे? तो आधार सांगा आम्हाला तुम्ही. तो आधार फडणवीस साहेबांनी सांगावा. तुम्ही कशावरती सत्य मानाल ते सांगा. कोण? नाही माझी शंकाच आहे. माझ्या शंका आहेत. मी सगळे प्रश्न उपस्थित केलेत आणि या सगळ्याच्या प्रश्नांची उत्तरं मिळावी म्हणूनच मी उच्चस्तरीय समितीच्या चौकशीची मागणी करते. माझे हे सगळे प्रश्न आहेत लक्षात घ्या. नाही ऐका ऐका. नाही तुम्ही मिसगाईड करताय साहेब. तुम्ही मिसगाईड करताय. मी असं म्हणते की माझा स्टंप माझीच बॅट माझाच बॉल हे चालणार नाही. फडणवीसांनी आदेश द्यायचे आणि राज्यांतर्गत एखादी समिती ये बात नाही चलेगी. उच्चस्तरीय समिती. मी असं म्हणते की उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाच्या स्तरावरची समिती नेमा आणि या सगळ्या फॅक्ट तपासून बघा आणि त्यातलं सत्य काय आहे ते समोर आणा ही माझी मागणी आहे. मी इथे कुणी जज नाहीये.
मी मागणी करते आणि मी म्हणते की मला उच्च न्यायालयाच्या स्तरावरच्या न्यायाधीशांची चौकशी समिती यात झाली पाहिजे. आणि का झाली पाहिजे त्याचं कारण मी पुन्हा पुन्हा सांगते की अक्षय शिंदे कुणी समाज सुधारक नाही, कुणी क्रांतीवीर नाही, पण कसाबला सुद्धा फाशीवर देताना आपण एक कायद्याची प्रक्रिया फॉलो केली होती. ती प्रक्रिया जर फॉलो होत नसेल तर राज्यामध्ये अशा पद्धतीने पोलीस स्टेशन आणि न्यायालयाच्या अस्तित्वाला अर्थच उरणार नाही. म्हणून हे गरजेचं आहे, हे कृपया आपण समजून घ्या. मी या घटनेवरती आक्षेप घेत आहे, मात्र जी पीडित आहे तिला न्याय मिळाला का? कारण शायद ज्या वेळेस ती चौकशी होती ते म्हणजे सायकल लागली असेल, तिला काही झाली असेल, की मेन आरोपी आहे एक्झॅक्टली. दादा मला हेच म्हणायचं आहे की अक्षय शिंदेचा एकाचा आवाज बंद केल्याने प्रकरण संपले आणि आपण मोठा विजय हासिल केला असं जे चित्र दाखवण्याचा प्रयत्न केला जातोय तसं नाही. तर या प्रकरणातल्या ज्या वेगवेगळ्या कड्या आहेत त्या अजूनही गुलदस्त्यात आहेत. आपटे अजूनही फरार आहे. या शाळा प्रशासनावर अजूनही कारवाई नाही. या सगळ्या गोष्टी होणं अपेक्षित आहे आणि म्हणूनच मी उच्च न्यायालयाच्या स्तरावरच्या न्यायाधीशांच्या चौकशी समितीची मागणी करते. तुम्ही सुरुवातीला बोलताना असा आरोप केला की कांचीची घटना घडलेली आहे, स्टेट स्पॉन्सर्ड टेररिझम आहे. हो, मी डबल तो शब्द मी डबल उच्चारते. हा स्टेट स्पॉन्सर्ड टेररिझम आहे असं मी म्हटलं. जर हे असेल तर लांबणीच्या घराखाली जे काही स्फोटक ठेवण्याचा आरोप झाला त्याची चौकशी करा. अहो दादा मी सगळंच समजू शकते, त्याच्याही चौकशा करा. आणि त्याच्यामध्ये त्याच्या अहो त्याच्याही चौकशा कराव्या, पण त्याच्या चौकशांसाठी ज्या ज्या लोकांना मध्ये घेतलं गेलं त्या सगळ्यांनी तिथे मात्र सांगितलं की आम्ही आयक्यू माहितीवर केलंय, आम्ही आयक्यू माहितीवर केलंय. हे ऑन रेकॉर्ड आहे, हे कृपया समजून घ्या. ज्या परमवीर सिंगने आरोप केले तो परमवीर सिंग कोर्टाच्या समोर सांगतो की मी आयक्यू माहितीवर केलं, हे पण कृपया समजून घ्या ना. त्याने का त्यावेळेला पुरावे सादर केले नाही? माझ्यासाठी मी वारंवार सांगते, पक्षीय राजकारणापेक्षा सुद्धा कायदा जास्त मोठा आहे. आणि कायद्याची प्रक्रियेसोबत जर कोणी अशा पद्धतीने कायद्याची थट्टा उडवण्याचा प्रयत्न करत असेल तर ते खपवून घेतलं जाणार नाही. इतका साधा प्रश्न. तेलंगणाच्या एन्काउंटरनंतर संजय राऊतांनी आग्रह केला, तुम्हाला काय वाटतं? तेलंगणाचा जो काही एन्काउंटर होता त्या एन्काउंटरमध्ये सिरपूरकर समितीचा अहवाल आहे. अहवालामध्ये अनेक गोष्टी नमूद केलेल्या आहेत. मला आत्ता इकडे येताना पूर्ण अहवाल वाचायला वेळ मिळाला नाही, परंतु त्यात स्पष्टपणे नमूद केलं की या चारमध्ये नुसते चारच लोक नव्हते तर ते प्रेत जाळून पुरावे नष्ट करण्यासाठी अनेक लोकांनी त्यांना मदत केलेली होती. ते अनेक लोक बाहेर येतील, त्याबद्दलचं सत्य बाहेर येईल म्हणून चार लोकांना एन्काउंटर करण्याचा प्रयत्न झाला आणि ते सत्य त्या चार लोकांच्या सोबतच संपवण्याचा प्रयत्न झाला. त्यामुळे हा प्री प्लान ठरवून केलेला मर्डर आहे असं म्हणत या चारही एन्काउंटरमध्ये 302 नुसार गुन्हे दाखल करावेत असं ऑनरेबल हायकोर्टाचं जजमेंट आहे. हे कृपया आपण समजून घ्या. नरेश मस्केंनी एक ट्विट केलंय, तेलंगणाच्या एन्काउंटर नंतर संजय राऊतांनी आग्रह केला होता. मी 2022 ला प्रवेश केलाय साहेब, जून 2022 च्या नंतरचा पक्ष मला माहिती आहे आणि त्यातल्या घडामोडी मला माहिती आहे. त्याआधी मी चळवळीतली आहे आणि तेव्हाचही तुम्ही फेसबुकवर जा आणि तेलंगणा प्रकरणातलं माझं फेसबुक लाईव्ह बघा, तेव्हाही माझी सेम लाईन आहे की कायद्याची प्रोसेस बायपास होता कामा नाही. माझा एकच लाईन आहे या सगळ्या प्रेसमध्ये की कायद्याची अख्खी प्रक्रिया तुम्ही जर बायपास करत असाल तर पोलीस यंत्रणा आणि न्यायालय यांचं अस्तित्वच उरणार नाही, याचा धाक उरणार नाही. आणि हे एकटी मी बोलते असं नाही, जे नरेश मस्के मुक्ता फळं उधळत आहेत ना त्या मस्केंना म्हणावं. राऊत हे फार लांब राहतात, त्याच्या आधी स्वतःच्या पक्षाचे प्रवक्ते शिरसाटांनी काय बोललंय ते जरा ऐका.
शिरसाटांनी सुद्धा या एन्काउंटर बद्दल शंका व्यक्त केली आहे आणि ते पब्लिक डोमेन मध्ये कालचं स्टेटमेंट उपलब्ध आहे, ते चेक करा. मला असं वाटलं का संजय राऊतांची भूमिका बदलणं योग्य नाही? नाही, मला ती भूमिकाच माहित नाहीये, त्यामुळे तुम्ही काय सांगताय मला समजून घ्यावं लागेल आणि समजून घेतल्यावर मी त्याच्यावर उत्तर देईल. मला मी तो लेखही वाचले. ऐका ऐका, वडगाव शेरीचा जो विषय आहे, खरं तर या विषयात वडगाव शेरी यायला नको, परंतु पुण्यातल्या 3 जागा आम्ही मागितलेल्या आहेत. क्रमांक 1 ची जागा हडपसर, क्रमांक 1 ची जागा हडपसर, क्रमांक 2 कोथरूड, क्रमांक 3 वडगाव शेरी, आणि तीनही जागा आम्ही लढणार. आम्ही तो दावा सोडलेला नाही. आम्ही पारनेरच्या जागेवर सुद्धा आमचा दावा सांगितलेला आहे. श्रीगोंदा की पारनेर यावर चर्चा वरिष्ठ पातळीला सुरू आहे. महाविकास आघाडीचे वरिष्ठ नेते बसून त्यावर चर्चा करतील, परंतु मी पुणेकर म्हणून, पुण्यातली रहिवासी म्हणून आणि वडगाव शेरीतली रहिवासी म्हणून माझ्या भागात माझ्या पक्षाचं काय अस्तित्व आहे आणि त्यानुसार ती जागा मागावी की नाही मागावी याचा जो मला अहवाल मागितलाय त्यानुसार मी माझा अहवाल दिलेला आहे. आणि महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.